19 तारखेच्या कार्यक्रमांक माननीय महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी हांकां गोंयान आमी इन्विटेशन दिल्लें, तांच्यांनी येवपाचें थारायलां आनी आमी भरगच असो एक बरो कार्यक्रम 60th इयर सेलेब्रेशन हाज्या सुरवातीक ताजी सुरवात खूब बरी जावची अशा पद्दतीचो कार्यक्रम आयोजन केला. रुटीन 19 तारखेच्या कार्यक्रमांक जो सुरवात सकाळचो कार्यक्रम जो जाता तो त्याच पद्दतीत म्हणजे कंपाल ग्राउंडाचेर म्हज्या हस्ते ध्वजारोहण आनी बाकीचो कार्यक्रम जो आसा तो त्याच पद्दतीत जातलो. आनी राष्ट्रपतींचो कार्यक्रम हो सांच्या सत्रात आमी जो म्हटला तो सुरवात जातलो. हांव थोडोसो इन ब्रीफ राष्ट्रपतीचो कार्यक्रम पुराय तुमकां सगळ्यांक ब्रीफ करपा खातीर हांव आयची मुद्दा म्हणून प्रेस कॉन्फरन्स ऑर्गनायज केल्या. महामहीम राष्ट्रपती हे 19 तारखे दिसा जवळपास 1:05 हंसा हांगासर दाबोलीमच्या एअरपोर्टाचेर पावतले. थंयच्यान तांकां रिसीव करपा खातीर हांव म्हज्या सहित आमचे प्रोटोकॉल मिनिस्टर आनी गव्हर्नर आनी बाकीचे ऑफिसर्स टीम ही सगळी थंयसर अवेलेबल आसतली. ते तांकां रिसीव करतले आनी थंयच्यात बाय दाबोलीम एअरपोर्टच्यान ते बाय हॅलिकॉप्टर ते हॅलिपॅडचेर गोवा युनिवर्सिटीच्या हॅलिपॅडाचेर 13:25 म्हणजे 1:25 दाबोलीमचेर पावतले. आनी तेज्या उपरांत 1:35 गोवा हॅलिपॅडा वयल्यान ते राजभवनाचेर वतले. 5 पर्यंत ते राजभवनाचेरूच आसतले आनी सांच्या 5:40 आझाद मैदानाचेर पयलो कार्यक्रम तांचो जातलो. 5:40 म्हणजे रीत ऑन मार्तियस मेमोरियल आमचें जें स्मारक आसा त्या स्मारकाचेर पुष्पांजली करपा खातीर म्हाज्या सहित गव्हर्नर आनी राष्ट्रपती आनी आयुष मिनिस्टर्स हे थंयसर आमच्या पुष्पांजली जी आसा ही पुष्पचक्र हे थंयसरलो कार्यक्रम जातलो. ताज्या उपरांत आझाद मैदाना वयल्यान ते डायरेक्टली 6 हे डायरेक्टली आमच्या मेन ग्राउंडाचेर जो DB बांदोडकर ग्राउंड आसा ह्या DB बांदोडकर ग्राउंडाचेर 6 डायरेक्टली पावतले. आनी थंयच्यान डायरेक्टली मेन कार्यक्रम जो आमी आयोजन केला खास करून जो वेलकम करपा खातीर तांकां राष्ट्रपतींक स्वागत करपा खातीर DB बांदोडकर ग्राउंड नियर टू द कला अकादमी ह्या ग्राउंडाचेर तयारी केल्ली आसा. थंयसर 6 डायरेक्टली ते स्टेजीचेर आसतले जे आमी कार्यक्रम कट शॉर्ट करपा खातीर एस्कॉटींग आनी हे ते न दवरता. आनी थंयसर विशेष करून जे वेलकम सॉंग आमी ऑर्गनायज केलां गोंयातले भांगराळे गोंय ही संस्था हे तांचे वेलकम सॉंग थंयसर वेलकम सॉंग करतले. हे विशेष करून बाब पुर्णानंद च्यारी हांच्या वतीन भांगराळे गोंय ह्या संस्थेच्या वतीन एक गोंयचेर आधारीत एक कोंकणी मराठी सॉंग अशें पुराय आसा. ताज्या उपरांत 10 डॉक्युमेंट्री जी डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी हांच्या वतीन फक्त पुराय गोंयचेर म्हणजे सुरवाती पासून मौर्य काल कदम काल पोर्तुगीज आनी गोंय मुक्ती संग्रामा पर्यंत ही एक 10 डॉक्युमेंट्री तयार केल्ली आसा. ही डॉक्युमेंट्री ही ह्या कार्यक्रमांत दाखयली वयतली. ताज्या उपरांत वेलकम स्पीच बाय द प्रोटोकॉल मिनिस्टर, ताज्या उपरांत स्पीच बाय ऑपोजिशन लिडर, ताज्या उपरांत स्पीच बाय आयुष मिनिस्टर आनी ताज्या उपरांत म्हाजी स्वताची स्पीच चीफ मिनिस्टर आनी गव्हर्नर एड्रेस, ताज्या उपरांत राष्ट्रपतींचे एड्रेस करतले. ताज्या उपरांत नॅशनल एंथम जाल्या उपरांत कार्यक्रम माननीय राष्ट्रपती हे 15 खातीर ब्रेक घेतले. फाटल्यान जो ग्रीन रूम आसा तितूर ते 15 ब्रेक घेतल्या उपरांत प्रेजिडेंट ऑडियन्सान येवन बसतले. ताज्या खातीर सेपरेटली वेगळी वेवस्था ऑडियन्सान केल्ली आसा. आनी ऑडियन्सान आमी जो कल्चरल प्रोग्राम गोंयची सांज सॉरी गोंयचो गांज ह्या 12 तालुक्यांतली 12 वेगवेगळीं पथकां आसा. जवळपास 150 to 200 गोंयचे कलाकार ह्या कार्यक्रमांत भाग घेता. हितूर हिंदू मुस्लीम ख्रिश्चन ह्या सगळ्या समाजांतले पथकां आसात आनी सगळे गोंयकार आसात. म्हणजे विशेष करून हाजी इनिशिएटिव्ह जी आसा
बाब जिलू गांवकर, गोपीनाथ गांवस, नमन सावंत हांच्यानी इनिशिएटिव्स घेवन गोंयच्या स्वतंत्र संग्राम आनी गोंयची कला आनी संस्कृती हाजेर आधारीत एक वर 20 मिनटांचो कार्यक्रम हो खास कार्यक्रम ह्याच कल्चरल प्रोग्रामा खातीर गोंयचो गांस ह्या हितूंतर बसयला. तो कार्यक्रमाचो आस्वाद घेवपा खातीर प्रेजिडेंट हे 45 मिनिट्स तांच्यांनी हो कार्यक्रम पळोवपाचो प्रॉमीस केल्लो आसा. 45 मिनिट्स हे त्या कार्यक्रमा खातीर थंयसर रावतले. ताज्या उपरांत ते थंयच्यान राजभवनाचेर आनी दुसरे दिसाचो कार्यक्रम हो फक्त तांच्यांनी 20 तारखे दिसा बाकीचो पॅन्डमीक आसल्या कारणान म्हणजे स्पेशल स्टेट डिनर जे आसा हे ऑर्गनायज करूंक ना पॅन्डमीकच्या कारणान. दुसरे दिसा फक्त ब्रेकफास्ट वीथ CM आनी गव्हर्नर एकच कार्यक्रम हो तांच्यांनी ऑफिशियली दवरला. आनी ताज्या उपरांत तांचो पर्सनल कार्यक्रम तांच्या फॅमिलीच्या बरोबर एक बाकीचो पर्सनल कार्यक्रम आसा. आनी 20 तारखे दीस सांजचे 5 वरां 5 साडे 5 वरांचेर ते परत एकदां दाबोली एअरपोर्टा वयल्यान हांगासल्यान बाय हॅलिकॉप्टर आनी हॅलिकॉप्टरच्यान बाय दाबोली एअरपोर्टान वयतले. तितूर तांचे 1-2-3 कडेन पर्सनल विजिट्स आसा. हो तांचो पर्सनल कार्यक्रम आसा, ऑफिशियल कार्यक्रम ना. ह्या कार्यक्रमांक खास करून हाजी तयारी फाटले खूब कमी टायम मेळ्ळा सगळ्यांक, म्हणजे जे सांस्कृतीक पथक आसा तांकांय कमी टायम मेळ्ळा, तरी सुद्दां ते आपल्या परीन खूब बरो कार्यक्रम करपाचो तांचो प्रयत्न चल्ला. प्रिपेरेशनाकूय बी आमकां खूब कमी टायम मेळ्ळा, बट तरी सुद्दां आमी हाजी पयली एक ऑर्गनायजींग कमिटी काडून ती ऑर्गनायजींग कमिटीच्या वतीन पुराय सगळ्या जाणांक हो कार्यक्रम म्हणजे स्वतंत्र सैनिकांक आसतले किंवा सगळ्या आमदारांक आसतले बाकीचे वेल विशर्स बाकीच्या सगळ्यांक ह्या कार्यक्रमान आस्पाव करून घेवपाचो आमी प्रयत्न केला, सगळ्यांक आस्पाव करून घेतला. सगळ्यांच्या परीन आमी पर्सनली लेवलाचेर उलयत आसा. हाजी इन्विटेशन्स ही खूब लिमिटेड आसल्या कारणान आमी जवळपास 400 पर्यंत इन्विटेशन दिल्या. हाज्या वयर म्हणजे खूब हायर लिमीट दिल्ली आसा, 400 पर्यंत लोकांकूच फक्त निमंत्रण केल्या. पण हो कार्यक्रम तुमच्या प्रेस मिडिया आनी चॅनल मिडिया हांच्या सगळ्यांच्या माध्यमातल्यान हो कार्यक्रम लायव्ह करपा खातीर गोंयातल्या सगळ्या लोकांक हो लायव्ह कार्यक्रम पळोवपाक मेळचो म्हणून गोंयातले सगळे चॅनल्स हांच्या बरोबर टायप करून तो सगळो लायव्ह कार्यक्रम जो आसा तो पुराय गोंयकारांक दाखयतले. पयलेच फावटी म्हाका दिसता गोंयच्या इतिहासांत 19 डिसेंबर ह्या कार्यक्रमाक राष्ट्रपती उपस्थित रावता हें आमच्या सगळ्या गोंयकारांचें भाग्य म्हणपाक जाय. आनी ताका लागून म्हाका दिसता राष्ट्रवादी विचारसरणीचे लोक आनी जो गोंयकार आसा तो केन्नाच राष्ट्रपतीक येवं नाका म्हणचो ना. आनी आमी जेन्ना राष्ट्रपती हांगासर येता तेन्ना राष्ट्रवादी विचारसरणीन आमी राष्ट्रपतीक वेलकम करपाक जाय. समेस्त सगळे गोंयकारांनी तांकां वेलकम करचो अशें म्हाका दिसता. कोण एखादो दुसरो सुद्दां राष्ट्रवादी विचारसरणीचो मनीस तांकां येवं नाका म्हणचो ना किंवां ताका येता जाल्यार खंय पत्रां भितरां बरोवचो ना अशें म्हाका दिसता. आनी जरी कोणी अशा पद्दतीन पत्रां बीन बरयल्या आसत जाल्यार परत तेंच्यांनी बरोवन तांकां यो म्हणून वेलकम करचें अशें म्हाका दिसता. ही म्हाजी रिक्वेस्ट आसा आनी ही म्हाजी सगळ्या जाणांक विनंती आसा, कारण आमकां सगळ्या जाणांक खुशी जावपाक जाय, आमकां सगळ्या जाणांक बरें दिसपाक जाय, कारण आमी राष्ट्र स्वाभिमानी लोक आसा आनी आमी मूळ गोंयकार जरी आसले जाल्यार आमकां गोंयकार हे सदोदीत राष्ट्रा प्रती प्रेम दवरपी लोक आसा. त्या खातीर राष्ट्रपतीक तांच्यांनी वेलकम करप हें गरजेचें आसा, कारण आमी पॅन्डमिकांत वता सगळ्यांक खबर आसा पोस्ट पॅन्डमीक हो कार्यक्रम पयलोच येदो व्हडलो कार्यक्रम राज्यांत जाता. ही जी सुरवात आसा हो कार्यक्रम आमी म्हटला वर्सभर चलतलो. दुसरें म्हाका 1-2-3 पत्रांय बी म्हाकाय आयलीं पर्सनली कितें वेगवेगळ्या कारणां खातीर. एक म्हणजे पयली गजाल हांव सांगपाक सोदतां की हो कार्यक्रम जो आसा हो 100% गोंयच्याच कलाकारांक घेवन जातलो. खंयचो एकटो दुसरो सुद्दां भायलो कलाकार ह्या कार्यक्रमांत इनवॉल्व ना ह्याच न्ही. आनी हो कार्यक्रम फक्त आतांच न्ही तर पुराय वर्सभर चलतलो. वर्सभर चलपी कार्यक्रमांत सुद्दां 100% गोंयचो कलाकार, नॉट ओन्ली द कलाकार बट हेका लागपी सगळे फाल्यां सकाळीं जेचे फेलिसिटेशन आसतले ज्या ह्या कार्यक्रमांक लागपी सगळ्यो गजाली ज्यो आसा ह्यो आमी इट इज अ वोकल फॉर लोकल ह्या तत्वाचेर, कारण आमी जेन्ना स्वयंपूर्ण गोंय हो कार्यक्रम स्वताहून सुरू केला आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय ह्या कन्सेप्टाच्या सकयल वर्सभर कार्यक्रमान ह्या इनवॉल्वमेंट सुद्दां जी आसा ही फक्त आनी फक्त गोंयकारांचीच आसतली. तर ती वेगवेगळी पत्रां म्हाकाय आयल्लीं
तिसरी गजाल अजून एक खूब म्हत्वाची की बऱ्याच जणांचो संभ्रम असा की आम्ही 100 कोटी या कार्यक्रमाचेर खर्च करता म्हणून त्याती तेय तकलेतल्यान काढूंक सोदता. म्हणजे थोड्या जाणांनी पत्रां बरयल्लीं आसा की 100 कोटी ह्या कार्यक्रमांक कित्याक जाय म्हणून. 100 कोटी आमी ह्या कार्यक्रमाचेर खर्च करिना. आमी 100 कोटी आमकां कार्यक्रम म्हणजे पुराय वर्सभर सेलेब्रेशन करपा खातीर किंवां आमकां वेगवेगळीं म्हणजे जी स्मृतीस्थळां आसतली किंवां जी स्वतंत्र संग्रामांक रिलेटेड म्हणजे पयरूच तुमी जशें म्हटलां हिरवे गुरुजीचें स्मारक, परत आमचो छत्रपती शिवाजी महाराज हांच्या वेगवेगळ्या जाग्याचेर आसतली स्मृतीस्थळां, फोर्ट आसतलें, खंय तरी रिनोव्हेशन, व्हडले किल्ले बांदपाक न्ही बट रिनोव्हेशन त्यो जागा परत एकदां म्हणजे रिनोव्हेट करच्यो ह्या धर्तीत आमी 100 कोटी जे केंद्रा कडेन मागल्या हे वर्सभराच्या कार्यक्रमा खातीर मागल्या. आणि ते फक्त म्हणजे डान्स आणि हेजेरच न्ही तर त्या वेगवेगळ्या कार्यक्रमांनी हे पैसे जे आसा खर्च केले वयतले. ह्या कार्यक्रमाचो खर्च खूप मिनिमम जो कितें आसा डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन आणि जो प्रोसेसान जो कितें केला तो कार्यक्रमाचो खर्च आसतलो. आमकां हाज्या उपरांत वर्सभराचे कॅलेंडरी रेडी करपाचे आसा. फाटले फावटी तुमकां सांगला वर्सभराचे कार्यक्रम कितें आसतले हे तुमी सगळ्यांनी दिवचे आणि ताका लागून बरो प्रतिसाद हो सगळ्या लोकांचो लाभत आसा. कारण आयच्या एका कार्यक्रमान तर म्हाका दिसता स्वागत गीत आणि हितूर जवळपास आज 200 ते 250 कलाकार हितूर वांटेकारी जातात आणि तेय बी फक्त साखळे आणि बिचोलेचे न्ही केपें, सांगे, काणकोण, पेडणे, इवन दो म्हणजे आमचे क्रिस्तांव भाव आसा ते हितूले सालसेतीतले आसात, ओके, मुस्लीम भाव आसात ते खंय तरी म्हाका उजगांवांतले आसतले, तेवटेन पेडण्यांतले, काणकोण, सगळ्या पथकांत भितर जी आसा ही प्रत्येक तालुक्यातले स्पेशल पथक जे आसा, स्पेशल कार्यक्रम करपी आणि वेगवेगळ्या समाजाक रिप्रेझेंट करपी पथक आसा. पर्टिक्युलरली त्या त्या समाजातले ते पथक आसा. गोंयात असलेली संस्कृती लोकांसमोर कशा पद्धतीन दवरची ही तितूर आसा. म्हाका दिसता ज्या ज्या प्रेसवाल्यांनी रजिस्ट्रेशन करून तुमच्या खातीर वेगळी वेवस्थाय थंयसर सगळ्यांच्या खातीर केल्ली आसा. तुमी प्री रजिस्ट्रेशन प्रेसवाल्यांनी सगळ्यांनी करून घेवचें. हाका जोडून फक्त एकूच आमी लोगो जो आसा वो लोगो आमी सांगलेलो की प्रत्येकान लोगो धाडून दियात म्हणून 164 एंट्रीज ह्या लोगोच्यो आमच्या कडेन डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशना कडेन आयली. तितूर 3 एंट्री ज्यो आसा त्यो शॉर्टलिस्टेड जाल्ल्यो. तितूर मैत्रेय देसाय म्हापसा हाजी एक शॉर्टलिस्ट जाल्ली, दत्तेश डांगी कुडचरे हाची शॉर्टलिस्ट जाल्ली आणि भावेश वेलिंगकर हांगासो आमचो वेलिंग माड्डोळ हांगासलो हांच्यो तिगा जाणांच्यो पयलीं शॉर्टलिस्ट जाल्यो. आणि शॉर्टलिस्ट जाल्या उपरांत आमची लोगो सिलेक्शन कमिटी आशिल्ली. लोगो सिलेक्शन कमिटीन जॉयंट डायरेक्टर ऑफ डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी, त्याच्या उपरांत डेप्युटी डायरेक्टर ऑफ आर्ट अँड कल्चर आणि सिनियर प्रोफेसर फ्रॉम द गोवा कॉलेज ऑफ आर्ट. ह्या तिगा जणांच्या कमिटीन शॉर्टलिस्ट करून परत तीग जणांच्या भितर तांच्यांनी एक लोगो ह्या कार्यक्रमा खातीर जो वर्सभर वेगवेगळ्या कार्यक्रमान त्याचो आम्ही यूज केलो वयतलो तो लोगो त्याच्या आजचा अनावरणही दवरला, ओके. त्या आणि फायनल जे असा ह्या 3 लोगोतलो एक लोगो जो फायनल झाला तो फायनल मिस्टर भावेश वेलिंगकर रेजिडेंट ऑफ वेलिंग मारदोळ हाजो लोगो फायनल झाल्लो आसा. त्यांच्यांनी फायनल केला आणि त्याका प्राईज जे असा हे 10,000 रुपीज प्राईजूय बी त्या खातीर त्याका फावा जाल्ले असा. म्हाका जी लेटरां बिटरां खूब आयल्या लोक वेगवेगळ्यो प्रेस आणि ह्या कार्यक्रमाचेर घेता त्या खातीर म्हणजे खंयसरूय कोणाक सजेशन्स दिवपाची आसत दे कॅन रायट टू द डायरेक्टली टू द डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन. हांवें थोडी राष्ट्रपतींक बरयल्ली पत्रांय बी वाचली जी सोशल मिडियाचेर आयल्या बट ती पत्रांय म्हाका खंयच्या खंय दिसूंक लागली. म्हणजे कितें सांगपाक जाय आनी कितें उलोवपाक जाय तेंय त्या पत्रांतल्यान क्लियर जायना. बट हांव इतकेंच एकूच सांगतलो की राष्ट्रवादी विचारसरणीच्या लोकांनी की आमी जेन्ना माननीय राष्ट्रपतीक हांगासर आपयता ताजें वॅलकम करचें अशें म्हाका दिसता आणि ती माझी मागणी असा सगळ्यांकडे. हांव लोगोचे अनावरण तुमच्या फुडल्यान करता. कसो ओपन करता हे उजे सगळे एक मिनट.
आमी मुक्ती वर्ष सेलिब्रेट करता म्हाका दिसता अशे वेगवेगळे विशय वेगवेगळे लोक कार्यक्रमाचे आमी सुरवात करता. खूब बरी सुरवात आमी करूया कारण वर्षभर आसा. हाजेर वेगवेगळे व्याख्यानां जातली, वेगवेगळे डिस्कशन्स जातले, तुमच्याय खातीर वेगवेगळे सेमिनार्स जातले, वेगळे वेगवेगळे उहापोह जातल्यो, चर्चा जातल्यो. तितूंतल्यान वेगवेगळे विशय जे आसा हे स्पश्टीकरण जायत वयतले. म्हाका दिसता इतिहास लोकांक कळप हो गरजेचो आसा. आमी सेलेब्रेशन म्हणण्या फाटी मागचो उद्देश एकूच आसा. इट इज नॉट जस्ट 450 वर्सां, आमी तेजाय फाटल्यान वचूंक जाय. म्हाका दिसता आमकां खूब फाटसुनूय सुरवात करीत जाल्यार इतिहास कळटलो. कारण गोंय मुक्ती संग्रामा उपरांत हांव परत सांगतां आपले एक 19 डिसेंबर 1961 उपरांत म्हाजो जल्म गोंयांतूच जाला, फॉरेन कंट्रीन जावंक ना आनी गोंया भायरूय जावंक ना. म्हाजो जल्म गोंयांत जाला, म्हाज्या वडिलांचोय जल्म गोंयांत जाला, म्हाज्या आज्याचोय जल्म गोंयांत जाला. एज फार एज माय हांवें 3 बर्थ सर्टिफिकेटी पळय, हांव म्हणजे हांव मुळांत गोंयांत जाला म्हणून सांगता. म्हणजे 3 जनरेशन 4 जनरेशन म्हाजी सगळीं गोंयांतूच जाल्या. म्हजें कुलदैवत भगवती हांव जस्ट कळपा खातीर सांगता, कारण म्हाजो फॉरेनाक जल्म जावंक ना न्ही रे. म्हणून निदान कशें आसा, 19 डिसेंबराच्या उपरांत 1961 उपरांत 1973 म्हजो जल्म जाला आनी गोंयांत जाला, फॉरेनाक न्हू. म्हणून म्हाजें इतकेंच म्हणणें आसा की आमी आतां जें नवीन जनरेशन आहा पळय न्ही रे, तांकां बरोचसो विशय गोंयच्या इतिहासाच्या बद्दल कळचो आनी फुडलें एक वर्सभर म्हणजे तो नवीन पिढयेक कळपा खातीर, आमच्या सारकिल्ल्या भुरग्यांकूय कळपा खातीर इतिहास कळप हो गरजेचो आसता. ओके, न्ही हांवें तुका सांगलें रे म्हाजो हांगा जाला. म्हाका कांयच म्हणणें ना, म्हाजो जल्म जो म्हापसा आजिलो हॉस्पिटलांत जाला इतकेंच हांवें सांगलां. म्हाजें कांयच म्हणणें ना, हांवें सांगतें जालां म्हाज्या पप्पांचोय जल्म गोंयांत जाला, आज्याचोय जल्म गोंयांत जाला. ते गेली कितलीशींच जनरेशन्स जी आसा पळय न्हू, ताज्या फाटली खंयची जनरेशन सोदून वचूंक जाय म्हाका खबर ना. आनी वयल्या आयता ती तुका कुलदेवी भगवती पारश्या म्हणून सांगली, ग्रामदेवत म्हाजें कोटंबी, म्हणजे फॉर द लास्ट आय थिंक म्हणजे म्हाजी ना कांय ना. हांवें तुका सहज सांगलें कारण म्हाजो हांवें सांगण्याचो उद्देश एकूच कशें आसा, गोंय मुक्त जाल्या उपरांत पयलोच हांव मुख्यमंत्री जो आसतलो तो 1961 उपरांत. हाज्या पयलींचे सगळे मुख्यमंत्री हे 1900 म्हणजे तेंच्यांनी पुर्तुगीज जर कितें पळय न्हू रे हे पळयल्ले. हांव तुज्या म्हायती खातीर सांगता, तांकां पुर्तुगीजां आतां मनोहरभाई पर्रीकर हांकां निदान खबर आशिल्लें म्हणजे पुर्तुगाल राजवट कितें आशिल्ली ती. माननीय प्रताप सिंग राणेजी, माननीय दिगंबर कामत, तांकां पुर्तुगाल राजवट कितें आसली ती खबर आसली. आमकां मातूय आस्वादूय ना नर्ताचो, आमी मागीर जल्मांक आयला म्हणून सांगलो तुका, आनी कांय ना. ह्या एका वर्साच्या कार्यक्रमांत इफ्फी न्ही एका खुबशे कार्यक्रम येतले. त्या प्रत्येक कार्यक्रमांक म्हणजे आमकां 60th सेलेब्रेशन जो आसा हो जॉयन केलो वतलो आनी इनवॉल्व केलो. त्या ती सांगलां हाची इनवॉल्वमेंट ग्राम पंचायत लेवला पर्यंत वयतली आनी सगळ्या कार्यक्रमांनी आसतली. 2 कार्यक्रम 60th सेलेब्रेशन आमी मुक्ती दिनाचे आनी ताकाच लागून हांवें जो संकल्प म्हटला की स्वयंपूर्ण जावया. गेल्या 60 वर्सांनी सिंहावलोकन करप म्हणजे फाटल्या 60 वर्सांक कितें जालां, फुडल्या 60 वर्सांक कितें करपाक जाय हें जें आहा पळय न्हू, ताजो विजन डॉक्युमेंटूय तयार करुया. त्या खातीर हें एक वर्स हें खूब महत्वाचें आसा आनी त्या एक वर्साच्या कार्यकाळांत आमकां खुबश्यो गजाली ज्यो आसा म्हणून हांवें म्हटलां स्वयंपूर्ण गोवा जो कन्सेप्ट हो सकयल्या लोकां पर्यंत ह्याच निमित्तान आनीकूय खूब बऱ्या रितीन पावतलो. आयक, आमी एक ल्हानशी डॉक्युमेंटरी खूब बेगीन 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 तयार केल्या, बट खूब हिस्टोरियन्स आसात.
ह्या हिस्टोरियनाचे टॉक्स भुरग्यां कडेन जातले, स्कुलांनी जातले, जनरल पब्लिका खातीर जातले. हांवें त्या खातीर म्हटलां, कारण शेवटी भुरग्यांक जर कळटले, कॉलेज स्टुडंट्सांक कळपाक जाय, स्कूल स्टुडंट्सांक कळपाक जाय, वेगवेगळे कडेन हेजेर कॉम्पिटिशन्स जावपाक जाय, तांच्या कडेन डायलॉग्स जावपाक जाय. खूब हिस्टोरियन्स आसात जांकां सगळो हिस्ट्री आजुनूय खबर आसा, सिलेबसांनी घालपाचो प्रयत्न आसा. आतां ह्या एकाडमीक इयर जरी जालें जाल्यार प्लॅन आमी म्हटलां कित्याक तुका, त्या खातीर हें वर्स जें आसा पळय न्ही रे, हें विजन प्लॅन करपा खातीर आसा. फुडलीं 60 वर्सां तरी गोंयचो मुक्ती संग्राम न्ही, ताच्या फाटली याद उरतले आसत जाल्यार निदान हें एक वर्स एक वेवस्थीत रित्या प्लॅनिंग करुया. येस, कारण काल पळय हांवें फक्त म्हाका भेणी आमचो मेहर जो आसा, मेहर म्हणलो आमी रेजोल्युशन पास करून कलेक्टराक धाडला, कारण तें मेनटेन आमकां करचें पडटा. थंय सगळीं उद्वस्त करून दवरलेले आसता, थंयसर कोण म्हणाले कोणूय येवन बसता, कितेंय करता, थंयसरले टॉयलेट, थंयसर सगळें. तो म्हणलो आपूण पयलींच रेजोल्युशन घेवन धाडलेलें, हांव म्हणलो कितलेसोच म्हयने जाले की तें आझाद मैदान जें आसा हें तुमी कोणायकू अशा पद्दतीन एक बऱ्या कार्यक्रमांक असलें दवरा. कारण आमी आझाद मैदान हें जें आसा पळय न्ही, सदांच आमचें स्मारक म्हणून थंयसर ताका फुलां पुश्पांजली व्हांवपाक वयता, पळय जाल्यार सगळें भंय आसता. म्हणून हांवें कलेक्टराक सांगलां की वॉट एवर तेणी रेजोल्युशन जें दिलां तेजेर एक्ट जा म्हणून. ते कार्यक्रमांक येता हांगासर आनी त्या खातीर म्हणजे हो कार्यक्रम हो मेन एजेंडा. थँक्यू. कितें म्हटलें तुवें? गोवा मीट. तूं आतां मदींच वेगळो विशय काडलो ना रे, करता तेजेर सोल्युशन. म्हाज्या डायरेक्टर ऑफ वेटरनरी कडेन उलाप जाला, तो तेजेर सोल्युशन काडटलो. राव, आत्तां म्हाका खबर ना, कारण डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन पळयता तो विशय, त्या खातीर तेजो कितलो म्हाका दिसना व्हडलो कितें जाय तसो, खूब कमी आसतलो. जातलें न्ही रे, तें रोखडेंच कशें आसा तेका, हें आतां वेगळें मांडलें, तेंच्यानी काय बजेटान घालून दवरूंक नासलें न्ही रे. जातलें, आं जातलें, कांय चिंता करना. 19 डिसेंबर के कार्यक्रम के लिए महामहिम राष्ट्रपति रामनाथ कोविंद जी को हमने कार्यक्रम में इनवाइट किया है और उसकी पूरी प्रिपरेशंस हो चुकी हैं. वो 19 तारीख के दोपहर में यहाँ पहुँच रहे हैं. 19 और 20 दो दिन के कार्यक्रम में यहाँ हैं और 19 तारीख के लिए स्पेशल प्रोग्राम जो गोवा गांस बोल के, जो गोवा का पूरा कल्चरल हिस्ट्री और कल्चर, इसके बारे में गोवा के पूरे सभी कलाकार जो हैं उनको लेके हम बहुत बड़ा कार्यक्रम कर रहे हैं. उसकी तैयारी पूर्ण हो चुकी है और उसी के प्रिपरेशन के लिए और उसकी इन्फॉर्मेशन के लिए आज की मीटिंग है. लेकिन हमने उस कार्यक्रम में बहुत कम लोगों को बुलाया है, लेकिन इसका वर्चुअली सभी गोवा के सभी लोग यानी सभी तालुका के लोग वो कार्यक्रम देखने वाले हैं. लाइव शूट सभी को देने की व्यवस्था की है. मुझे लगता है एक गोवा में महामहिम राष्ट्रपति आ रहे हैं उसका एक उत्साह का वातावरण तैयार हो चुका है. और जी हाँ, बिल्कुल, यानी पूरे साल भर के कार्यक्रम के लिए इसी उत्साह को लेके साल भर के कार्यक्रम हम पूरे राज्य में करने वाले हैं. उनका पूरा शेड्यूल, वो 19 तारीख को दोपहर में पहुंच रहे हैं. उनके बाद में वो वहाँ से डायरेक्टली वो राजभवन आएंगे, राजभवन पे वो ठहर रहे हैं. 19 तारीख को 5 बजे राजभवन से निकल के पहले आज़ाद मैदान पे जाएंगे और आज़ाद मैदान पे वहाँ पे शहीदों को पुष्पांजलि अर्पित करेंगे. शहीदों को पुष्पांजलि अर्पित करने के बाद वहाँ से वो जो हमने DB बांदोड़कर ग्राउंड जहाँ पे वेन्यू है, वेन्यू पे आएंगे और वेन्यू पे पहला 1 घंटा जो एक्चुअल ऑफिशियल कार्यक्रम रहेगा और 1 घंटे के कार्यक्रम के बाद 45 मिनट्स जो कल्चरल प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है उस कार्यक्रम के लिए भी राष्ट्रपति ने वहाँ पे ठहरने का तय किया है. और उसके बाद में वो दूसरे दिन राजभवन में ठहरेंगे और 20 तारीख को वो गोवा से उनका कोई पर्सनल विजिट 1-2 रहेगी और उसके बाद में राष्ट्रपति दिल्ली के लिए रवाना हो रही है.